सन्नत में हो। जय भीम। सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। दुसरा विषय असा आहे की आता आम्ही रिपब्लिकन पक्षाचे ऐक्याचा प्रयत्न मी अनेक वेळेला केलेला आहे, पण ऐक्य काय होत नाही आहे, सगळे नेते काय एकत्रित नाही आहे। त्यामुळं माझी घोषणा आहे की मी रिपब्लिकन, सर्व रिपब्लिकन, मी रिपब्लिकन पक्षाचं नाव कधीच बदलणार नाही। रिपब्लिकन काय लोकांनी वंचित बहुजन आघाडी काढली त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव दिसत नाही आहे, परंतु त्यांचा प्रयोग चांगला आहे, म्हणजे सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा प्रयोग चांगला आहे, परंतु त्या प्रयोगामुळे त्यांचा एक आमदार आहे की खासदार निवडून आला नाही, त्यामुळं आपल्याला कुठेतरी अलायन्सची भूमिका घेतल्याशिवाय माणसं निवडून येणार नाही। आम्ही चार खासदारी निवडून आलो, ते काँग्रेस सोबत युती केल्यानंतर आम्ही चार लोक निवडून आलो। स्वतःच्या बळावर निवडून येण्याची तेवढी आमची ताकद नाही। बाबासाहेब आंबेडकर जो पावनच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीत हरले, काँग्रेसच्या काजोलकरांनी बाबासाहेबांना हरवलं, आणि म्हणून बाबासाहेबांनी विचार केला की शिरूरकरच्या नावावर पार्टी चालवली तर मला इतरांची मतं मिळणार नाही, म्हणजे मला मिळाली नाही, आणि जर मीच निवडून येत नाही तर माझे लोकही निवडून येणार, म्हणून रिपब्लिकन संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती। प्रजासत्ताक पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि ती पार्टी जी आहे ती पार्टी आपण चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्यामुळे रिपब्लिकन शब्द व्यापक आहे, त्यासाठी बहुजन वंचित वगैरे अशा पद्धतीचा प्रयोग करण्याची काही आवश्यकता अजिबात नाही। ठीक आहे, त्यांचा प्रयोग जो होता बाळासाहेबांचा अत्यंत चांगला होता, त्यांना लोकसभेमध्ये मतं चांगली मिळाली, पण एवढी मतं मिळाली तरी लोकसभेला आणि विधानसभेला एकही माणूस निवडून आला नाही, आणि त्यापेक्षा जास्त मतं त्याला कधी मिळू शकत नाही। पहिल्यांदाच त्यांच्या राजकारणामध्ये अकोला सोडला तर बाकीच्या ठिकाणी त्यांना कधी एवढी मतं मिळाली नाही, पण पहिल्याच वेळेला त्यांनी चांगला प्रयोग केला आणि जाते नाही एकत्र आणलं, पण एक सुद्धा माणूस निवडून आला नाही। त्यामुळं पॉझिटिव्ह राजकारण जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे, निगेटिव्ह राजकारणामुळं फायदा अजिबात समाजाचा होत नाही आहे, आणि म्हणून आता रिपब्लिकन ऐक्य काय होत नाही आहे। मी बाळासाहेबांना अनेक वेळेला आव्हान केलं की आपण आता आणि रिपब्लिकन नावानेच आपण पक्ष चालू घ्या। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा।